नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस पेझारी अलिबाग। आज आपण बघणार आहोत बॉन्ड ऑर्डर। मग बॉन्ड ऑर्डर मी का बोला, द नंबर ऑफ बॉन्ड बिटवीन टू ॲटम। कोणत्याही दोन ॲटम मधल्या नंबर ऑफ बॉन्ड्सला म्हणतो आपण बॉन्ड ऑर्डर। याच्यामध्ये किती ॲटम बॉन्ड आहेत? एक। म्हणून बॉन्ड ऑर्डर किती असेल बोला? एक। याच्यामध्ये दोन बॉन्ड आहेत, मग बॉन्ड ऑर्डर किती बोला? दोन। या ठिकाणी तीन बॉन्ड आहेत, म्हणून बॉन्ड ऑर्डर किती बोला? तीन। बॉन्ड ऑर्डर म्हणजे कोणत्याही दोन ॲटम मधल्या कोव्हॅलंट बॉन्डला म्हणतो आपण बॉन्ड ऑर्डर। मग आता ती बॉन्ड ऑर्डर आपण कशी कॅल्क्युलेट करतो? नंबर ऑफ इलेक्ट्रॉनवर आपण ती कॅल्क्युलेट करतो। ती बॉन्ड ऑर्डर आपण नंबर ऑफ इलेक्ट्रॉनवर कॅल्क्युलेट करतो। मग 14 इलेक्ट्रॉन असतील तर बॉन्ड ऑर्डर 3। 14 इलेक्ट्रॉन असतील तर बॉन्ड ऑर्डर 3। आणि प्रत्येक इलेक्ट्रॉनला 0.5 ने ती बदलते। 14 असतील इलेक्ट्रॉन तर बॉन्ड ऑर्डर किती बोला? 3। हे पण 14 इलेक्ट्रॉन, बॉन्ड ऑर्डर 3। पण एक ने कमी झाला तरी बॉन्ड ऑर्डर 0.5 ने कमी झाली, म्हणजे 2.5। 12 मध्ये 2 ने कमी झाला, मी का बोला ती झाली 2.5 ची, झाली किती बोला? 2। 11 इलेक्ट्रॉन असतील किती बोला? 1.5। 10 असतील तर का बोला? 1। याच्यानंतर 9 असतील तर किती येतील बोला? 1.0.5। 8 असतील तर किती बोला? 0। बा एक इलेक्ट्रॉन वाढला किंवा कमी झाला तरी बॉन्ड ऑर्डर किती बोला? 0.5 ने कमी होते। 14 चे 13 आले तरी बॉन्ड ऑर्डर किती बोला? 2.5। 14 चे 15 आले तरी बोला बॉन्ड ऑर्डर का बोला? 2.5। म्हणजे एका इलेक्ट्रॉनच्या फरकाने बॉन्ड ऑर्डर 0.5 चा फरक पडतो। 14 होते 3 बॉन्ड ऑर्डर, 15 असेल तर बॉन्ड ऑर्डर किती बोला? 2.5। 16 एक अजून वाढलं तर बॉन्ड ऑर्डर का बोला? 2 झाली। म्हणजे प्रत्येक इलेक्ट्रॉनला बॉन्ड ऑर्डर 0.5 ने बदलते किंवा कमी होते। आता NOची बॉन्ड ऑर्डर काढूया। NOमध्ये नायट्रोजनमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत बोला? 7। ऑक्सिजनमध्ये किती इलेक्ट्रॉन बोला? 8। मग 7 अधिक 8 किती बोला? 15। मग बॉन्ड ऑर्डर किती बोला? 15 साठी बॉन्ड ऑर्डर किती आहे बोला? 2.5। मग आपलं उत्तर आलेलं आहे 2.5। करू कार्बनचे किती बोला? 6। नायट्रोजनचे किती बोला? 7। मग 6 + 7 किती आले बोला? 13। मग 13 जर इलेक्ट्रॉन असतील तर 13 इलेक्ट्रॉनसाठी बॉन्ड ऑर्डर किती बोला? 2.5। मग किती आले बॉन्ड ऑर्डर किती बोला? 2.5। कार्बनचे किती बोला? 6। नायट्रोजनचे किती बोला? 7। पण अजून एक इलेक्ट्रॉन आहे, मग तो का बोला? -1। 8 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहे, म्हणून का बोला? -1। मग 6 अधिक 7 अधिक 1 किती बोला? 14। टोटल किती बोला? 14। 14 इलेक्ट्रॉन्स। मग 14 इलेक्ट्रॉन असेल तर बॉन्ड ऑर्डर किती असेल बोला? 3। आता आपण O2 बघायचं। O2 ओचे किती बोला? 8। दुसऱ्या ओटचे किती बोला? 8। 16 इलेक्ट्रॉन, 16 इलेक्ट्रॉन अधिक का बोला? 1 इलेक्ट्रॉन। मग टोटल इलेक्ट्रॉन आले किती बोला? 17। मग 17 जर इलेक्ट्रॉन असतील तर बॉन्ड ऑर्डर किती बोला? 1.5। 17 इलेक्ट्रॉन असेल तर बॉन्ड ऑर्डर किती बोला? 1.5। उत्तर आलं आपलं 1.5। बा ओचे 8, दुसऱ्या ओचे पण 8, आणि एक इले प्लस चार्ज म्हणजे एक इलेक्ट्रॉन कमी आहे, म्हणून का बोला? -1। मग 16 - 1 किती आलं बोला? 15। मग 15 जर असेल, द 15 असेल तर बॉन्ड ऑर्डर किती बोला? 2.5। मग बॉन्ड ऑर्डर किती बोला? 2.5। आता O2 घेतलं, O किती बोला? 8। O किती बोला? 8। मग 16 इलेक्ट्रॉन्स, मग 16 घेतलं तर काय बोला? त्या ठिकाणी 16 म्हणजे किती आलं बोला? 2। बॉन्ड ऑर्डर किती बोला? 2। मग बॉन्ड ऑर्डर किती बोला? 2। पुन्हा बघा, बॉन्ड ऑर्डर म्हणजे काय बोला? दोन ॲटम मधल्या नंबर ऑफ बॉन्डला बॉन्ड ऑर्डर म्हणतात। इथं 1 आहे, इथे 2 आहेत, मग बॉन्ड ऑर्डर 2। इथं 3 आहे, म्हणून बॉन्ड ऑर्डर किती बोला? बॉन्ड ऑर्डर 3 आली। 14 साठी किती बोला? 3। 14 साठी किती बोला? 3। आणि 1 ने वाढलं, इलेक्ट्रॉन 1 चा फरक झाला तर 0.5 ने कमी होते, मग 2.5, मग 2। आणि याप्रमाणे आपण बॉन्ड ऑर्डर काढलेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे। आपण इथं थांबूया, पुन्हा आपण भेटू नवीन व्हिडिओ घेऊन।